उत्तर प्रदेशातला बहराई जिल्हा इथं मागच्या पाच दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे इथली काही गावं ओसाड पडली आहेत अनेक घरांना कुरूप आहे काही घरं उघडी आहेत पण घरात कोणीच नाहीये घरातलं सगळं सामान जळलेल्या अवस्थेत पडलंय लोक आपली घरं सोडून पळून गेली आहेत घटनेच्या पाच दिवसांनंतरही लोक घरी परत यायला घाबरतायत अजूनही रस्त्यावर शेकडो गाड्या जळलेल्या अवस्थेत पडल्या आहेत परिसरात कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय हे सगळं घडलंय एका तरुणाच्या हत्येमुळं या हत्येनंतर उग्र झालेल्या जमावानं अख्खं शहर वेठी झरलं मागच्या पाच दिवसांपासून ठिकठिकाणी थीक हिंसाचाराच्या घटना घडतायत या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण पन्नास जणांविरोधात अकरा एफ आय आर दाखल केल्यात यातल्या पाच जणांना पोलिसांनी अटक केलीय तर दोन जणांचं पोलिसांनी एन्काउंटर केलंय आता ही घटना नेमकी कशामुळे घडलीय बहराई जिल्ह्यात इतका हिंसाचार का पेटलाय लोकांनी घरं का सोडली आहेत घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं याची ए टू झेड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मिशार्दून आणि तुम्ही बघताय बोल बोलभिडू सगळ्यात आधी नेमकी घटना काय घडली ते बघूयात तर बहराईज पासून चाळीस किलोमीटर अंतरावर महाराजगंज नावाचं गाव आहे इथं तेरा ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजता दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती महाराजगंजच्या मध्यभागी एक मशीद आहे समोर बाजारपेठ आहे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मगरीबची नमाज अदा करण्यासाठी काही लोक मशिदीत आले होते त्याच क्षणी डीजेचा आवाज येऊ लागला विसर्जनासाठी एक हजारहून अधिक लोक देवीच्या मूर्ती ट्रॅक्टरवर घेऊन जात होते हातात भगवे झेंडे घेऊन जमाव मशिदीसमोर पोहोचला डीजेवर वाजत असलेल्या गाण्यांमुळे वातावरण तापलं आणि वादाची ठिणगी पडली काही लोकांनी डीजे वाजवण्यावर आक्षेप घेतला यावेळी दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली यानंतर संतप्त झालेल्या जमावानं एकमेकांवर दगडफेक केली यावेळी रामगोपाल मिश्रा नावाचा एक तरुण अब्दुल हमीद यांच्या घराच्या छतावर चढला त्यांच्या घरावर हिरव्या रंगाचा धार्मिक झेंडा होता राम गोपालनं तो झेंडा ओढून खाली पाडला यावेळी छताची रेलिंगही कोसळली हे सगळं घडत असताना घराच्या खाली उभा असलेला जमाव त्याला उत्सवत होता काहींनी त्याच्याकडे दिला तो छतावर उभं राहूनच भगवा झेंडा फडकवू लागला या सगळ्या घटनांचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला पण या घटनेनंतर जे घडलं ते भयानक होतं संपूर्ण जिल्ह्याला वेठीच धरणार होतं राम गोपालनं अब्दुल हमीद यांच्या घरावरील झेंडा काढल्यानंतर अब्दुल हमीदसह त्यांची दोन मुलं सरफराज आणि फहीम छतावर गेले यावेळी इतरही काही तरुण त्यांच्यासोबत होते या सगळ्यांनी राम गोपालला मारहाण केल्याचा आणि गोळ्या घातल्याचा आरोप आहे घटनास्थळी प्रचंड गोंधळ आणि मारामारी झाली या हिंसाचारात जवळपास वीस लोक जखमी झाले यात राम गोपालही होता त्याची प्रकृती चिंताजनक होती शरीरातून रक्त वाहत होतं या घटनेनंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला राम गोपालच्या मृत्यूनंतर जमाव संतप्त झाला हातात काठी आणि दगड घेऊन या परिसरात हल्ले सुरू झाले जमावानं रास्ता रोक करून मूर्तीचं विसर्जन थांबवलं रात्रभर निदर्शनं केली अनेक ठिकाणी घरांवर हल्ले केले दुकानं शोरूम आणि गाड्या पेटवून देण्यात आल्या दरम्यान रामगोपाल मिश्राचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर हा हिंसाचार आणखी वाढला विजेच्या धक्क्यामुळे त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला आणि त्याचं ब्रेन हॅमरेज झालं त्यामुळंच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे तसंच रामच्या शरीरातून सात गोळ्या सापडल्या असून त्याच्यावर एकूण चाळीस गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे यासोबतच त्याच्या डोक्यावर कपाळावर आणि गालावर धारधार शस्त्रानं वार करण्यात आल्याचं आढळून आलंय राम गोपाल मिश्राच्या पत्नीनं माझ्या पतीला ज्याप्रमाणे मारण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांच्या मारेकऱ्यांना मारण्याची मागणी माध्यमांशी बोलताना केली होती रामगोपाल मिश्रा याच्या संपूर्ण कुटुंबाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी भेट घेतली आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असं वचनही त्यांच्याकडून कुटुंबियांना देण्यात आलं गेले चार पाच दिवस हा हिंसाचार सुरू होता महाराजगडनंतर या हिंसाचाराचा वणवा कबीरनपूरवा चांदपारा चांद पिया महसी तहसील या परिसरातही पसरला इथंही अनेक घरांवर हल्ले झाले गाड्या जाळण्यात आल्या घरातलं सामान दुटलं गेलं हे गे सगळं घडत असताना पोलिसांनी धरपकड सुरू केली आतापर्यंत पोलिसांनी तब्बल पन्नास जणांविरोधात अकरा गुन्हे दाखल केले आसपासच्या वीस गावातील लोकांकडून हे हल्ले झाल्याची माहिती आहे पोलिसांकडून यांची धरपकड सुरू आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल हमीद मोहम्मद तालिब सरफराज आणि फहीमसह इतर आरोपी फरार होते आता यातला आरोपी सरफराज आणि मोहम्मद तालीब पोलीस चकमकीत जखमी झाल्याची माहिती आहे दोघांच्याही पायाला गोळ्या लागल्यात बुधवारी आरोपी मोहम्मद तालीब आणि सरफराज यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीचा शोध घेतला यावेळी आरोपींनी नेपाळ सीमेच्या वीस किलोमीटर आधी नानपारा कोतवाली भागातील हांडा बसेहरी कालव्याजवळ पिस्तूल लपवल्याची माहिती मिळाली होती हे पिस्तूल ताब्यात घेण्यासाठी आरोपी सरफराज आणि मोहम्मद तालिबला घेऊन बसेहेरी कालव्याजवळ आले त्यावेळी या, या दोघांनीही तिथून पळून जायचा प्रयत्न केला लपवलेल्या पिस्तूलमधूनच त्यांनी पोलिसांवर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरा दाखल त्यांच्यावर फायरिंग केल्याची माहिती देण्यात येते एस पी वृंदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचं पिस्तूल लोडेड होतं त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करायला सांगितलं पण त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यानं पोलिसांनी त्यांच्यावर फायरिंग केली असं शुक्ला यांनी म्हटलंय या चकमकीत दोघही जखमी झाले असून दोघांच्याही पायाला गोळी आहे सध्या सरफराज आणि तालीम या दोघांवर बहराईच मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत या चकमकीनंतर पोलिसांनी सरफराजचा भाऊ फहीम वडील अब्दुल हमीद आणि मोहम्मद अफजल यांनाही गुरुवारी अटक केली आहे अब्दुल हमीद हे बहराईच मधील जमीनदार आहेत अब्दुल हमीद यांची मुलगी रुखसारीनं सांगितलं की युपी स्पेशल टास्क फोर्सनं दुपारी चार वाजता तिचे वडील तिचे दोन भाऊ आणि आणखी एका तरुणाला ताब्यात घेतलंय तिच्या पती आणि मेहुणालाही एसटीएफनं अटक केली आहे आम्हाला कोणत्याही पोलीस ठाण्यातून त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती रुखसारनं व्यक्त आहे आता या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते इतक्या मोठ्या संख्येनं जमाव एकत्र येणार असल्याची माहिती असताना मिरवणुकीत केवळ दहा ते पंधरा पोलिसच चा का होते तसंच घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर पोलीस आहे तरीही पोलिसांनी सुरुवातीच्या काळात शांतता प्रस्थापित का केली नाही यावरून पोलिसांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे बहराईश हिंसाचार प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल हर्दी पोलीस स्टेशनचे प्रभारी एस के वर्मा आणि महसी चौकीचे प्रभारी शिवकुमार यांना निलंबित करण्यात आलंय त्यांच्या जागी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहराईशला पाठवण्यात आलंय सध्या या भागात पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे या संपूर्ण घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका